नववा कार्यक्रम पहिला संप्रेषणाची आधुनिक साधने प्रेक्षक जन हो नमस्कार चतुरंग मराठी कार्यक्रमांच्या मालिका या कार्यक्रमात तुमचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे धरा नववा कार्यक्रम पहिला म्हणजे संप्रेषणाची आधुनिक साधने तर चला कार्यक्रमाची सुरुवात करूया या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला आपल्या जीवनात संप्रेषणाचे महत्व कळेल संप्रेषणाच्या आधुनिक साधनांची माहिती मिळेल संप्रेषणाचे साधन आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश आणि कल्पना पाठविण्यास मदत करते आज दळणवळणाची साधने अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात प्राचीन काली संदेश पाठवणे आणि दूरच्या ठिकाणाहून संदेश प्राप्त करणे खूप कठीण होते वैयक्तिक किंवा वस्तुमान पातळीवर लोकांना संदेश किंवा माहिती पाठवण्यासाठी ज्या पद्धती लागू केल्या जातात त्यांना संवादाचे साधन म्हणून ओळखले जाते आज दळणवळणाची साधने इतकी वाढली आहेत की आपण दूरवरून संदेश प्राप्त करू शकतो किंवा पाठवू शकतो आधुनिक जगात आपण वापरत असलेले संप्रेषणाचे विविध माध्यम म्हणजे पोस्ट आणि टेलिग्राफ टेलिफोन रेडिओ आणि टेलिव्हिजन टेलेक्स, फॅक्स पेजेस ईमेल वृत्तपत्रे आणि सिनेमा पूर्वी राजे महाराजांनी एकमेकांना संदेश पाठविण्यास कातडीवर कापरावर किंवा भूजपत्रावर लिहित होते आणि ते संदेश पक्ष्यांद्वारे पाठवले जात होते अशा प्रकारे प्राचीनकाली संदेशांची साधने वापरली जात पोस्ट आणि टेलिग्राफ पोस्ट आणि टेलिग्राफ अगदी खेड्यांमध्येही पाठवले जातात देशभरात हजारो टपाल कार्यालये कार्यरत आहेत हा विभाग देशभरात आमचे मेल मनी ऑर्डर आणि संदेश घेऊन जातो पत्र हे दूरसंचार संवादाचा सर्वात स्वस्त मार्ग आहे सध्या स्पीड पोस्ट नावाची विशेष सेवा अगदी प्रसिद्ध झाली आहे रस्ते वाहतूक हवाई वाहतूक किंवा जहाजाने पत्रे पाठवली जातात टेलिफोन दूरध्वनी हा संवादाचा दुसरा मार्ग आहे सुरुवातीला ट्रंक डायलिंग सिस्टमची अशी एक प्रणाली होती जिच्यामुळे कित्येक तास थांबावे लागत असे मग टेलिफोनचा शोध लागला आता आपण फक्त नंबर डायल करून कोणत्याही क्रमांकावर बोलू शकतो ते केबलद्वारे जोडलेले असतात वृत्तपत्रे वृत्तपत्रे संवादाचा आणखी एक मार्ग आहे वर्तमानपत्रांमधून बऱ्याच काही विषयांवर वाचायला मिळते वाचलेल्या मजकुराच्या आधारे ज्ञान वाढते आणि लोकांचे मनोरंजन ही होते वायरलेस डिवाइस शोधले गेले आज मोबाईल फोन अद्यावत केले गेले आहेत आणि ते अनेक चांगल्या हेतूंसाठी वापरले जातात फॅक्स आणि पेजर फॅक्स एक प्रत किंवा छापील प्रत किंवा छायाचित्राची नकल इतर कोणत्याही मशीनला जगातील कोणत्याही भागात पाठवते हे टेलिफोन लाईन्सचा वापर करते नंतर पेजरच्या शोध लावला गेला आणि जगाच्या कोणत्याही भागात हवाई सिग्नल द्वारे संदेश पाठविला जातो सिनेमा सिनेमा हे संवादाचे आणखी एक माध्यम आहे यात एक उत्तम शैक्षणिक संकल्पना देखील आहे आज सिनेमा मोबाईल वन देखील आहेत ती देशभरात फिरून एकेकाली निषिद्ध असलेल्या विषयांवरही लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतात इंटरनेट इंटरनेटने जगातील लोकांना एकत्र आणले आहे आणि संप्रेषणाच्या माध्यमांच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे इतरांच्या तुलनेत हे संवादाचे सर्वात महाग पण वेगवान साधन आहे इंटरनेटच्या वापरामुळे आपण पेपरलेस कम्युनिकेशन करतो इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे ईमेल एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर संदेश पाठवण्याची एक पद्धत आहे सुविधा व्यक्ती आणि गतांना एकमेकांशी संवाद साधण्याची परवानगी देते हे जलद सोपे आणि कार्यक्षम आहे व्यक्ती संस्था आणि व्यवसाय यांच्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो फेसबुक ट्विटर आणि ओरकुट सारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट्समध्ये मध्ये प्रवेश केल्यामुळे विशेषत तरुणांमध्ये ईमेलचा वापर कमी होत आहे हे आम्हाला आमच्या सहकार्यांशी जोडते आम्ही केवळ मित्र आणि नातेवाईकांशीच नव्हे तर अनोळखी लोकांशी देखील संवाद साधू शकतो अशा प्रकारे पेपरलेस संप्रेषण अप्रत्यक्षपणे जंगलतोड कमी करते प्रश्न आधुनिक संप्रेषणाची साधने या विषयावर एक प्रकल्प तयार करा या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला जीवनातील संप्रेषणाचे महत्व कळले आहे संप्रेषणाच्या आधुनिक साधनांची माहिती मिळाली आहे तर आजचा आमचा कार्यक्रम इथेच संपत आलेला आहे आमची पुढची भेद होईपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार